शहरातील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाला असून एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास घटना घडली असून रुग्णालयातील मोठ्या टाकीचा स्फोट झाला असून परिसरात धुळीचे लोण पसरले आहे. मात्र हा स्फोट इतका मानसिक होता की अनेकांना धक्का बसला आहे. ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट होण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत आतापर्यंत 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येक सण उत्सवावर बंदी असली तरी होळी आणि धुलिवंदन हा सण सार्वजनिक स्थळी न साजरा करण्याचे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच याबाबत राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील आदेश देण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची स्थिती ही वाढतच असून जिल्ह्यासह शहरात सुद्धा कोरोना रुग्णात वाढ होत असून सावधगिरी बाळगणे आवश्यक असताना नागरिक बिनधास्त असल्याचे चित्र दिसत आहे. जळगाव शहर महानगरपालिका उपायुक्त कोरोनातून बरे होऊन पुन्हा परतले आहे. त्यांनी आणि पथकाने 25 मार्च रोजी जळगाव शहरातील टावर चौक येथे विनामास्क फिरणारे वाहन धारकांवर धडक कारवाई केली असून शहरातील नागरिकांनी गाफील न राहता कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी टेस्टिंगवर भर दिला जात आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होऊ शकते. लॉकडाऊन बाबत विचार सुरू असून हा निर्णय ऐन वेळी घेतला जाणार नाही. सध्या सुरू असलेल्या संशयित रुग्ण शोध मोहिमेस नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करून शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. लॉकडाऊन बाबत विचार सुरू असून आदेशपूर्वी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल. लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. कोरोना अपडेट्स. जळगाव जिल्ह्यात 25 मार्च रोजी दिवसभरात 1183 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरात 274 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.